कारण आता 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीनंतर ना 2022 ची आता महानगरपालिका लागते, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीने 3 सदस्यीय पद्धतीला मान्यता दिली होती. 3 सदस्यीय पद्धतीच्या सर्व ज्या काही प्रोसिजर असतात त्या सगळ्या पूर्ण झाल्या. ते अगदी पार मतदार केंद्र पाहणी झालीये, मतदार याद्या फोडल्या गेल्या, सगळं काय झालेलं असताना आता पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून आता परत एकदा चारचा प्रभाग केला जातोय. म्हणजे नागरिकांचा कुणीच विचार करणार नाही, प्रत्येक जण प्रत्येक पार्टी ही स्वतःच्या पक्षाची बाजू बघतीये. माझा पक्ष जास्तीत जास्त कसे उमेदवार निवडून येतील, काय होईल. मला वाटतं या सगळ्या पद्धतीमध्ये याचा अर्थ असा होतो की नागरिकांच्या विकास नागरिकांच्या कामांना किंवा विकासाला कुठेच महत्व दिलं जात नाही. महत्व दिलं जातोय ते फक्त आपल्या स्वतःचे सभासद कसे जास्तीत जास्त निवडून येतील. म्हणून मी मागच्या वेळेस सुद्धा या संपूर्ण राजकीय लोकांना म्हणजे या सगळ्या पक्षांना की जे पक्ष माझं महाविकास आघाडी असेल किंवा आता जी शिंदे फडणवीस सरकार असेल यांना मी एकच आव्हान केलं होतं की जर तुम्ही 3-4 कितीचाही प्रभाग करा पण हिंमत असेल ना तर या सगळ्यांनी याच्याबरोबर आता जर 4 प्रभागाची यांनी मान्यता दिली आहे तर मग त्याच्याबरोबरच एक त्यांनी महापौर सुद्धा जनतेतनं निवडावा ना. बघू हिंमत असेल तर त्यांनी जनतेला मी दाखवून मी आज सुद्धा ओपन चॅलेंज देतो की आज सुद्धा त्यांनी पुण्याचा महापौर आज जनतेतनं निवडावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये पुण्याचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल जर जनतेतनं निवडला तर. पण ती हिंमत नाहीये त्यांच्यामध्ये. त्यांच्यामध्ये हिंमत आहे ती फक्त नुसतं प्रभाग रचना तोडायची, आता 3 प्रभाग पुन्हा एकदा 4 करताय. हे सगळं खेळ चाललाय. प्रशासन पुणे शहरामध्ये एवढं माजलंय आता की प्रशासन कुठल्याही विकास कामाकडे नागरिकांचे लक्ष द्यायला तयार नाहीये. यांच्यावरती कुठलाच अंकुश राहिलं. मग या सगळ्या ह्याला पहिली महाविकास आघाडी आहे. वास्तविक पाहता जर सगळ्या प्रोसिजर पूर्ण झाल्या होत्या तर महाविकास आघाडीने फेब्रुवारी मार्च मध्ये निवडणुका घेणं गरजेचे होते. परंतु त्यांना वाटलं की आरक्षणाचा आता जर ह्या शिंदे आणि फडणवीस सरकारने आरक्षण जाहीर केलं, सगळं काही दिलं, तर मग आता का घाबर.